नमस्कार. शालिनी प्लस सुपर फास्ट मध्ये मी सुनील आपलं स्वागत करतो. देश विदेश मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील बातम्यांचा आढावा घेऊयात सुपर फास्ट. राज्यातील विविध भागामध्ये गंभीर झालेली दुष्काळी परिस्थिती पाहता राज्याने केंद्र शासनाकडे 8,000 कोटींची मागणी केली आहे. ही मदत लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्ली येथे केली आहे. दुष्काळासह राज्यातील विविध विषयांवरती मुख्यमंत्री फडणवीस आणि पंतप्रधान यांचे प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांच्यामध्ये चर्चा झाली. दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक राज्याच्या भेटीवरती आले असल्याचे सांगून राज्यातील दुष्काळ निवारणासाठी त्वरित मदत उपलब्ध करण्याची मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे. साडेचार वर्षामध्ये केंद्रातील आणि राज्यातील भाजप शिवसेना सरकारने जनतेला दिलेलं एकही आश्वासन पूर्ण केलं नाही. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार यामुळे राज्यातील जनता त्रस्त आहे. महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना सरकार मात्र काहीच उपाययोजना करत नाही अशा शब्दामध्ये काँग्रेस नेत्यांनी भाजपवरती निशाणा साधला. जनसंघर्ष यात्रेच्या अकोला येथील सभेमध्ये काँग्रेस नेत्यांनी सरकारवरती टीकास्त्र सोडलंय. मोदी सरकारकडून पाकिस्तानची कोंडी केली जाणार आहे. मोदी सरकारने पंजाबच्या रावी नदीवरती शहापूर कंडी धरणाच्या प्रकल्पाला शुक्रवारी मंजुरी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे दूरगामी परिणाम होणार असून त्यामुळे भारत आणि पाक वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी डॉक्टर कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची ही नियुक्ती पुढील 3 वर्षासाठी असणार आहे. मोदी सरकारशी मतभेद झाल्यानंतर अरविंद सुब्रमण्यम यांनी या पदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झालं होतं. त्यांच्या जागेवरती आता कृष्णमूर्तींची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भोवळ आलीची घटना राहुरी कृषी विद्यापीठातील दीक्षांत समारंभादरम्यान घडली होती. यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गडकरींना कष्ट कमी करण्याचा सल्ला दिलाय. शरद पवार यांनी याबाबत ट्विट केलंय. दरम्यान कार्यक्रम संपल्यानंतर गडकरी यांनी शिर्डी येथे साई समाधीचं दर्शन देखील घेतलंय. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याचे सत्र शनिवारीही कायम राहिले. मुंबईमध्ये आज पेट्रोल दर 76.28 रुपये प्रति लिटर होते तर डिझेलचे दर 68.32 रुपये प्रति लिटर आहे. सर्व पेट्रोल पंपांवरती हे दर सारखेच आहेत. आज दिवसभर या दराने आपल्याला पेट्रोल डिझेल मिळणार आहे. उद्या सकाळी या किमतीमध्ये बदल होऊ शकतो. खराब रस्ते बनवले तर कॉन्ट्रॅक्टरवरती बुलडोझर चालवणार असं वक्तव्य केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलंय. एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये ते बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाने रस्त्याच्या गुणवत्तेवरती चिंता व्यक्त केल्यानंतर गडकरी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने नागरिकांना 2,000 किलो कांदा मोफत वाटून भाजप सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करून सोलापूर येथे आंदोलन करण्यात आलं. यावेळी शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध व्यक्त केलाय. अवैध मद्यासह 21 लाखाचा मुद्देमाल शिरपूर पोलिसांनी जप्त केला आहे. शिरपूर तालुका पोलीस स्टेशनला मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. मुंबई आग्रा रोडवरती सेंधवा इकडून धुळ्याकडे जाणाऱ्या कंटेनरमध्ये या दारूची वाहतूक केली जात होती. अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये 1,000 आदिवासी बांधवांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक मोर्चा काढला. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हे पुनर्वसित आदिवासी अकोटवरून पायी चालत मोर्चाने अकोल्याकडे निघाले होते. आपल्या विविध मागण्यांसाठी आदिवासी बांधवांनी हा मोर्चा काढला.
राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याची आवक झाल्याने कांद्याचे भाव जमिनीवरती आले आहेत. गेल्या 10 दिवसापासून कांद्याची आवक वाढल्याने कांदा पडून आहे. कांदा मार्केटमध्ये नेहमी 100 गाड्यांची आवक होते, मात्र आता हीच आवक 150 गाड्यांवरती गेली आहे. नाशिकमधील शेतकऱ्यांनी जुना कांदा बाहेर काढल्याने ही आवक वाढली आहे. प्रदूषणामुळे लोक मृत्यूमुखी पडत असताना देशातील सरकार चिडीचूप असल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. प्रदूषणाच्या बाबतीमध्ये पाश्चात्य देश जेवढे जागरूक आणि संवेदनशील आहेत तेवढा पिंड आपला कधीच राहिला नाही असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. चला हवा येऊ द्या फेम भाऊ कदम यांचा नवा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होत आहे. सर्वसामान्यांची भूमिका साकारणारा भाऊ कदम यांचा नशीबवान हा सिनेमा 11 जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. नशीबवानचे पोस्टर लॉन्च झाले तेव्हापासून प्रेक्षकांना या सिनेमाची उत्सुकता लागली आहे. बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित भाजपच्या तिकिटावरती पुण्यातून लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे वृत्त समोर आलं होतं. मात्र माधुरीच्या प्रवक्त्याने हे वृत्त चुकीचं असल्याचा दावा केला आहे. हे वृत्त खोटं आणि निराधार असल्याचं प्रवक्त्याकडून सांगण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी माधुरी दीक्षित राजकारणात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. वडाळा गावामध्ये भंगार गोदामाला आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीमध्ये बहुतांश गोदाम जळून खाक झाले आहे. ही आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट असून सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. माजलगाव मतदारसंघातील माजलगाव वडवणी धारूर तालुक्यामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून येथील पाणी प्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. दरम्यान यावेळी विद्यमान आमदार यांच्या कार्यपद्धतीवरती नाराजी व्यक्त करण्यात आली. पाणी प्रश्नावरती ठोस उपाययोजना न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देखील देण्यात आला. रागाच्या भरात बापाच्या हातून मुलाचा खून झाल्याची घटना सिल्लोड तालुक्यातील वरुड पिंपरीतून समोर आली. या प्रकारामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली. कौतिक मिरगे आणि मुलगा विजय मिरगे यांच्यामध्ये जमिनीच्या संदर्भामध्ये वाद होता. यातूनच विजय मिरगे याची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बीसीसीआयने लावलेल्या आजन्मबंदीच्या शिक्षेला भारतीय क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज श्रीसंतने सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं असून ही शिक्षा खूपच कठोर आहे. आपल्याला पुन्हा खेळण्याची संधी मिळायला पाहिजे आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकीमध्ये शुक्रवारी मतदान पार पडलं. या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. दरम्यान राजस्थान विधानसभा निवडणूक आयोगाने पाली सीटच्या रिटर्नर अधिकाऱ्याला हटवण्याचे आदेश दिले आहेत. भाजपच्या एका उमेदवाराच्या घरी ईव्हीएम सापडल्याच्या आरोपानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. संसद किंवा राज्य विधिमंडळाचे अधिवेशन वर्षात किमान 100 दिवस व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात असली तरी महाराष्ट्रात वर्षात सरासरी 50 दिवस अधिवेशन होत नाही. 2018 या वर्षामध्ये विधानसभेचे फक्त 43 दिवस कामकाज झाले असून देवेंद्र फडणवीस सरकारच्या 4 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सर्वात कमी दिवस कामकाज झाले आहे. शालिनी प्लस सुपरफास्ट मध्ये तुर्तास वेळ झाली. इथे थांबण्याची ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.